मंडळी, व्हिडिओ स्टार्ट होते. व्हिडिओला लाईक करून द्या आणि पूर्ण बघा व्हिडिओ आणि कमेंट करून द्या आणि सबस्क्राइब करून द्या. आता व्हिडिओ स्टार्ट होणार आहे. नमस्कार मंडळी, हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा स्कूलमध्ये प्रार्थनेसाठी ग्राउंडवरती जात असतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बोलू शकतो ते बघणार आहोत. मला कुणीतरी कॉमेंटही केलेली मॅडम की असेंब्लीसाठी इंग्लिश सेंटेन्सेस सांगा म्हणून आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो. चला तर मग विदाउट फर्दर डिले व्हिडिओ सुरुवात करूया. सुवानी, आर यू रेडी? येस. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स आपला आहे, नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळे आज कसे आहात? गुड मॉर्निंग स्टुडंट, हाऊ आर यू ऑल टुडे? तुमच्या वॉटर बॉटल्स आणि बॅग्स योग्य जागेवर ठेवा. पुट युअर वॉटर बॉटल्स अँड बॅग्स ॲट राईट प्लेस. चला आता प्रार्थनेला जाऊया. नाउ लेट्स गो फॉर असेंबली. एक रांग तयार करा. मेक अ लाईन. रांगेत या आणि तुमच्या हाईट प्रमाणे उभे राहा. कम इन अ लाईन अँड स्टँड हाईट वाईज. जसं की तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या हाईट प्रमाणे रांग तयार करा, तर तुम्ही बोलू शकणार मेक अ लाईन अकॉर्डिंग टू युअर हाईट. चला पटकन रांग तयार करा. Let's make your line, hurry up. एका हाताच्या अंतरावर उभे राहा. Take one hand distance. जेव्हा आपण मुलं जवळजवळ उभे राहत असतात तेव्हा आपण त्यांना हे इन्स्ट्रक्शन देत असतो, टेक वन हँड डिस्टन्स. रांग तिरकस करू नका. Don't skew your line. आता हे वाक्य जेव्हा प्रार्थनाच्या वेळेस मुलं लेट येत असतात तेव्हा आपण बोलत असतो. चला लवकर या आणि रांगेत उभे राहा. Come fast. Get into the line quickly. रांगेत तू का बोलत आहेस? Why are you talking in the line? हलू नको. Stop moving. रांगेत व्यवस्थित उभे राहा. Stand properly in your line. इकडे तिकडे बघू नको. Stop looking here and there. तर ही खूप युजफुल सेंटेन्सेस आहेत जी प्रत्येक टीचरसाठी खूपच युजफुल आहेत, जी प्रत्येक टीचरने प्रार्थनेच्या वेळी मुलांना इन्स्ट्रक्शन देताना यूज केली पाहिजेत. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि सुवानीने व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आधी व्हिडिओ लाईक करा. सो आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल, पण तरी चुकून जर तुमचं लाईक करायचं राहिलं असेल तर आत्ताच लाईक करून द्या. चला तर मग आता पुढची सेंटेन्सेस बघूया. इकडे तिकडे तू काय बघत आहेस? व्हॉट आर यू लुकिंग हियर अँड देअर? सरळ बघ. लुक स्ट्रेट. माझ्या सूचना फॉलो कर. फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. आता शाळेत काही मुलांना स्टेज वरती बोलवलं जातं प्रार्थनेच्या वेळेस, तर तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकतात. प्लीज प्रार्थनेसाठी पुढे या. प्लीज कम फॉरवर्ड फॉर द प्रेयर. चला प्रार्थना सुरू करूया. लेट्स बिगिन द प्रेयर. तुमचे हात जोडा आणि डोळे बंद करा. जॉइंट युअर हँड्स अँड क्लोज युअर आयज. हात खाली करा आणि डोळे उघडा. हँड्स डाऊन अँड ओपन युअर आयज. राष्ट्रगीत साठी तयार राहा. Get ready for national anthem. हात मागे घ्या आणि हळूहळू चाला. Hands on your back and move slowly. पुढे बघा. Eyes to the front. आजचा सुविचार कोण सांगणार आहे? Who is going to tell the thought of the day? जोरात बोल. Say it loudly. Please लक्ष द्या. Please pay attention. भिंतीला टेका लावू नका. डोंट लीन युअर बॉडी टू द वॉल. दुसऱ्यांना त्रास देऊ नका. डोंट डिस्टर्ब अदर्स. तू त्याला का धक्का मारत आहेस? व्हाय आर यू पुशिंग हिम? प्रतिज्ञेसाठी तयार व्हा. टेक युअर प्लेस पोझिशन. तुला शाळेसाठी उशीर का झाला? व्हाय आर यू लेट फॉर स्कूल? तू आज तुझे बूट का नाही घातले? व्हाय डिडंट यू वेअर युअर शूज टुडे? मला प्रार्थनेनंतर भेटायला ये. कम अँड मीट मी आफ्टर असेंब्ली. चला विद्यार्थ्यांनो आता हळूहळू तुमच्या क्लास मध्ये जा. स्टुडंट गो स्लोली टू युअर रिस्पेक्टिव्ह क्लासेस. धावू नका. डोंट रन. हळू जा. गो स्लोली. कुणालाही धक्का देऊ नका.
डोंट पुश एनीवन. सो स्टुडंट्स, दॅट्स ऑल फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये म्हणत असतो प्रार्थना परिपाठसाठी जे यूज केले जातात सेंटेन्सेस, ते इंग्रजीमध्ये कसे बोलायचे ते आपण बघितले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुम्ही जर आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथे इंग्रजी शिकत असतो तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. सो आय होप तुमचं सबस्क्राईब करून झालं असेल. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी टाइम. थँक्यू. थँक्यू. लाईक करा, लाईक.